हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आज तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आणि गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आपण आहोत आणि अनिरुद्ध आणि संजना खूप सुंदर तयार होऊन आलेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तुमच्या दोघांना. थँक्यू सो मच गुढीपाडव्याच्या. तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. काय माहोल आहे, तुम्हाला आवाज ऐकूच येतो आहे. माझे पण पाय थिरकत आहेत आणि मलाही ढोल वाजवा असं वाटतोय. खूपच छान आहे. मला असं वाटतं प्रत्येकाने इथे यावं आणि हा गुढीपाडवा साजरा करावा. म्हणजे खरंच आता जसं सर म्हणाले की काय माहोल आहे बघ ना, म्हणजे ऊन नाही आहे अजिबात, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं ढगाळ वातावरण आहे, पण ते इतकं प्लेझेंट आहे, इतकं छान आहे. म्हणजे आता वाजले असतील साधारणतः 11 वगैरे 10-11 वगैरे वाजले असतील, पण तरी बघ ना किती प्लेझेंट वाटतंय. म्हणजे हा जो जल्लोष आहे ना, हा वरपर्यंत देवापर्यंत पोचलेला आहे आणि ही जी काही एनर्जी त्याच्यापर्यंत गेली आहे, मला वाटतं तोही ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देत असेल आणि त्यामुळे हे वातावरण असं इतकं खूप छान झालेलं आहे. तयार झाला, तुम्ही कोणाला क्रेडिट आहात? हे दुर्गा पैठणी दर्शनानी केलंय आणि ती आणि दर्शन माझा इंटरव्ह्यू घेतोय. इथे छान दर्शन आम्ही घेतोय या माहोलचं. ट्रेडिशनल ती छान करते, पैठणी आहे इथे, इथे वातावरणच तसं आहे, सगळं ट्रेडिशनल आहे. बायका मोटरसायकलवर बसलेल्या आहेत, नऊवारी घातलेले, फेटे बांधलेले आहेत, फारच छान आहे. कोणाला क्रेडिट आहे आणि खूप सुंदर दिसते रूपा. थँक्यू थँक्यू. हे अश्वी क्रिएशन्स आहे साडी आणि दागिने म्हणशील तर खूप वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणीहून दागिने आलेले आहेत, ते टॅग केल्यानंतर तुला कळतील, पण साडी अश्वीने केलेली आहे त्यामुळे. आणि मला नऊवारीच हवी होती त्यामुळे माझं असं खूप होतं की नऊवारी आपल्याला वेअर करायची आहे, कारण आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सहावारी वगैरे ओके, पण मला नऊवारी पारंपरिक तयार व्हायचं होतं म्हणून खोपा वगैरे सगळं. तुला हेअर वगैरे तर सगळं माहितीच आहे, सकाळी 4 वाजल्यापासून उठून तयारी होते, त्याच्यानंतर फोटोशूट पण करून झालेला आहे आणि ठाण्यावरनं गिरगावात वेळेवर पोहोचलेले. एवढी एनर्जी. मी सगळ्यांना कॉल टाईम दिला होता, मेकअप हेअर असं कॉल टाईम दिला होता 5 वाजता आणि .5 सगळे हजर होते. म्हणजे मी गेले तेव्हा मला वाटलं तर मला गेट उघडावा लागतोय की काय, पण नाही, सगळे हजर होते तिकडे. 6 वाजता फोटोग्राफरला बोलावलं होतं त्यामुळे 6 वाजता तो हजर होता, असं मग त्यामुळे सगळं प्लॅन्ड वेळ. शोभायात्रा म्हणजे इतकं लाईव्हली वातावरण, ढोल ताशे वाजत आणि धमाल आहे सगळी. तुम्ही कधी शोभायात्रा या आधी अनुभवली आणि ती मजा घेत? मी तर यात्रेचाच हिरो होतो त्यामुळे मी खूप यात्रा अटेंड केलेल्या आहे. मी अलकाताई वगैरे आम्ही भरपूर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या यात्रा होतात आणि असंच माहोल असतो, तिथे 2-2 लाख लोक येतात, बैलगाड्या घेऊन येतात, त्यामुळे मला घरी आल्यासारखं वाटतं, मला आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं वाटतं. बऱ्याचशा कलाकारांना ना गर्दी आवडत नाही, घाबरतात, त्यांना बाउन्सर लागतात. मला कधी कधी मी बाउन्सरचा बाउन्सर होतो, त्यांची काळजी घेतो, मला काही प्रॉब्लेम नसतो गर्दीचा. फक्त जेव्हा अशा सुंदर सुंदर मुलीबरोबर असलं की टेन्शन असतं, त्यांची जास्ती काळजी घे, त्यांना सांभाळा, कारण गर्दीचं काही सांगता येत नाही. बरं, या इतक्या स्टार असतात, त्यांना TV वर बघून लोकांना त्यांच्या जवळ जावं असं वाटतं, त्यामुळे ती काळजी असते. त्यामुळे या आल्या की जरा थोडं बॅक ऑफ द माइंड टेन्शन, या नसल्या तर मी गर्दीत जाईल, नाचायला सुद्धा तयार असेल. तुझा कसा अनुभव आहे शोभायात्रेचा या आधी कधी अटेंड? हे बघ सर जे काही म्हणाले की ह्या असल्या वगैरे, माझा जन्म लालबागचा आहे त्यामुळे मला या गर्दीची सवय आहे. म्हणजे मी वरळीला लहानाची मोठी झाली आहे त्यामुळे माझा मामा गिरगावात असतो, माझं एल्फिस्टिनला माझा आजोळ आहे, त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणाची मला सवय आहे. म्हणजे गर्दीत जाऊन ढोल नाही वाजवले किंवा लेझिम नाही खेळलं किंवा ते गणपती डान्स नाही केला तर ती मजा नाही, त्यामुळे मला नाही भीती वाटत कधी या गर्दीची किंवा काय, मला उलट मजा येते आणि मला लोकांमध्ये राहायला आवडतं. तू मला बरीच वर्ष ओळखतेस त्यामुळे मला असं लोनर वगैरे असं पेक्षा मला लोकांमध्ये मजा येते. आणि शोभायात्रा म्हणशील तर लहानपणी अनुभव घेतलेला आहे, त्याच्यानंतर ऑफकोर्स कामानिमित्त सगळे वेगवेगळे ठिकाणी जातात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही, पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता, आता मी शूटिंगमुळे ठाण्यात राहते तर ठाण्यात सुद्धा शोभायात्रा वगैरे असते दरवर्षी. आज आई लेझिम खेळणार आहे आमच्या बिल्डिंगच्या सगळ्या बायकांबरोबर, सो तो आनंद कुठे ना कुठेतरी तुम्ही करताच साजरा. पण आज 4 प्रवासी आभार मानावेसे वाटतात, कारण एवढ्या वर्षानंतर एक सर्कल कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं की लहानपणी पाहिलेली शोभायात्रा आणि आत्ता एक वेगळ्या पद्धतीने बघते आणि अनुभवते. नवीन वर्ष सुरू झालं आहे, काही संकल्प केला आहे का या वर्षापासून गुढीपाडवा? हां, मी संकल्प वगैरे करत नाही. मला वाटतं रोजचा माझा नवीन वर्ष आहे, रोज आपण
जे करतो सूर्याला नमस्कार, सूर्याला सूर्योदयाचं पूजन करून दिवसाची सुरुवात करतो. रोजचं एक नवीन चॅलेंजेस असतात आणि आमच्या तर वेगळ्या चॅलेंजेस आहेत, लोकांच्या वेगळ्या चॅलेंजेस असतात. तर मला असं वाटतं रोज सकाळी सूर्याला नमस्कार करून या चॅलेंजेसला सामोरे जायचं असतं. आणि जर असं एकत्र येऊन जर तुम्ही राहिला तर मला असं वाटतं प्रत्येकाची दुःख, प्रत्येकाची जी कठीण परिस्थिती सोपी होते आणि आयुष्य छान जातं असं मला वाटतं. रुपाली काय संकल्प करायचा विचार? माझा संकल्प असा आहे की ज्या काही गोष्टी मनातल्या ज्या इच्छा आहेत किंवा मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या डोक्यात आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षात करेन. सो ही संकल्पना नक्कीच या वर्षी मी आजच्या दिवशी ही तुला सांगितली आहे, तुला बोलून दाखवली. ओके, सो पुढच्या वर्षी मी तुला विचारी देऊन झाली का पूर्ण? पण थँक्यू सो मच आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. मजा करूया आता एकत्र, शोभा. ढोल वाजूया, नाचूया. थँक्यू.